कोरोनानंतर तब्बल 2 वर्षांनी बाजारपेठांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. नवीन सुरुवातीसोबत अनेक नवीन गोष्टी घेण्यावर अनेकांचा भर दिसतोय. त्यात सणासुदीच्या हंगामात भरघोस सूट आणि ऑफर्स मिळतात. ऑफर्स मिळाल्या तर कर्ज घेऊन का असेना लोक वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. सध्या ग्राहकांना डिस्काउंट, ऑफर्स, नो कॉस्ट EMI, ऍप बेस्ड लोन, क्रेडिट कार्ड EMI, कॅशबॅक, होम लोन, कार लोन अशा अनेक गोष्टी ऑफर केल्या जातात. पण त्याचा फायदा घेताना त्याची गरज आहे का नाही हेही पाहणं खूप गरजेचं आहे. तेव्हा सुरुवात करूया लोनच्या फायद्यांपासून. डिस्काउंट. बँका आणि वित्तीय कंपन्या प्रोसेसिंग फी आणि व्याज दरावर सूट देतात. अशा वेळी गृह कर्ज, कार लोन यावर खर्च करण्याचा विचार करत असाल तर त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. कॅशबॅक. व्यापारी डेबिट आणि क्रेडिट कार्डवर कॅशबॅक देतात. सहसा ऑनलाइन व्यापारी सह ब्रँडेड क्रेडिट कार्डवर कॅशबॅक देतात. कमी व्याजदर. अनेक मोठ्या बँका किंवा NBFC गृह कर्ज, कार लोन आणि पर्सनल लोनवर कमी व्याजदर देत आहेत. सणासुदीच्या काळात साधारणतः याला मागणी जास्त असते. या संधीचं भांडवल करण्यासाठी वित्तीय संस्था कमी व्याजदर देतात. प्रोसेसिंग फीवर सूट. बँका किंवा इतर वित्तीय संस्था कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी प्रक्रिया शुल्क आकारतात. हे शुल्क एकूण कर्जाच्या रकमेच्या 0.25% ते 0.30% पर्यंत आहे. आपण कोणत्या प्रकारचं कर्ज घेत आहात यावर प्रक्रिया शुल्क सुद्धा अवलंबून असतं. काही बँका किंवा क्रेडिट कार्ड प्रदाता फ्लॅट प्रोसेसिंग फी आकारतात. जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. तुम्हाला जर ते माहीत असतील तर पुढील आर्थिक संकट टाळण्यासाठी त्याची मोठी मदत होते. त्यामुळे या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. साधारणपणे लोकांना गृह किंवा कार कर्जावर दीर्घ नियोजन करणं आवश्यक आहे. अनेक ग्राहक छोट्या खर्चासाठीही पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डवरील ऑफर्सचा फायदा घेतात. आर्थिक तज्ज्ञांच्या मते असं करणं टाळावं. अशा खर्चामुळे दरमहा विनाकारण EMI चा बोजा वाढतो. त्यामुळे आपल्या गरजेनुसार खर्च करावा असा सल्ला दिला जातो. व्यापारी विक्रीपूर्वी किमती वाढवतात आणि नंतर ग्राहकांना सूट देतात. अशा प्रकारे ग्राहकांना सवलत मिळत असल्याचं वाटत असलं तरी प्रत्यक्ष किमतीत ते खरेदी करत असतात. त्यामुळे अशा सवलतींचा ग्राहकांना फायदा होत नाही. काही जण डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर कॅशबॅक देतात. काही प्रकरणांमध्ये हा कॅशबॅक खरेदीनंतर 1 ते 6 महिन्यांनंतर मिळेल असं सांगितलं जातं. अशा कॅशबॅकचा फायदा घेण्यासाठी ग्राहक गरजेपेक्षा जास्त खर्च करतात असं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे. ग्राहक म्हणून असे खर्च टाळायला हवे. क्रेडिट कार्ड किंवा कर्जाद्वारे कोणतंही उत्पादन खरेदी करणं ही दीर्घकालीन वचनबद्धता आहे. अशा वेळी असा खर्च टाळायला हवा. यामुळे येत्या काही महिन्यांत तुमचं बजेट बिघडू शकतं. त्याचे पैसे देण्यास कधी उशीर झाला तर त्याचा भुर्दंड सुद्धा सहन करावा लागू शकतो. आता पाहूया सणासुदीच्या कर्जामुळे तुमची बचत होते का. तुमची गरज आणि क्षमता ओळखून कर्ज घ्यायचं ठरवलं तर तुमचा मोठा खर्च उचलण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कर्जाआधी तुम्ही आगाऊ हिशोब करणं खूप गरजेचं आहे. आपण किती बचत करण्यास सक्षम आहोत हे जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. कारण सणासुदीच्या काळात कर्ज घेऊन केलेली कोणतीही चूक भविष्यात तुम्हाला खूप भारी पडू शकते. याच कारणामुळे आपल्यावर आणखी आर्थिक भार पडू नये म्हणून तुम्हीही पूर्ण नियोजनासह फेस्टिव्ह लोन घेण्याची शिफारस आर्थिक तज्ज्ञ करतात. ही माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच माहितीसाठी News18 Lokmatच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.